नमस्कार गोवन वार्ता लाईव्हच्या आजच्या या खास संवादात तुमचं सगळ्यांचं स्वागत आजचं युग हे आधुनिक युग तंत्रज्ञानाचं युग आय टीचं युग असं म्हणतात आणि ह्या युगात तंत्रज्ञानाचा खूप महत्त्वाचा वाटा आहे आणि भविष्यात देखील तंत्रज्ञान किंवा आय टी जी असेल हे खूप महत्त्वाचा वाटा भविष्यात देखील आम्हाला दिस दिसणार आहे आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आज आपल्यासोबत एक असा खास पाहुणा आहे ज्यानं तंत्रज्ञानाच्या या क्षेत्रामध्ये आपल्या लहान वयात आपल्या स्वतःच्या आवडीच्या बळावर कुठंतरी आपलं स्थान निर्माण करण्याचं तो काम करतो आहे आणि ते त्यात त्याला यश देखील संपादन होत आहेत आपल्यासोबत आहेत गजेश सिद्धिविनायक नाईक आपण त्यांनी त्याच्या आय टी क्षेत्रात किंवा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जे काम केलं आहे ते आपण आज त्यांच्याशी त्याच्याशी बातचीत करून आपण बोलून घेणार आहोत आज त्याच्याशी संवाद साधायचं कारण म्हणजे हल्लीच दोन दिवसांपूर्वी महाशिवरात्र झाली आणि ह्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं त्यानं स्वतःहून एक वेबसाईट तयार करून हरवळेची रुद्रेश्वर देवस्थान आहे तिथं ती वेबसाईट त्यांना सुपूर्त केली त्याचं लॉन्चिंग झालं संदर्भात आपण बोलणारच आहोत पण आत्तापर्यंत त्याच्या कामाबद्दल देखील आपण त्याच्याशी संवाद साधणार आहोत गजेश सगळ्यात पहिली तुझे आमच्या या प्रोग्रामात स्वागत करता मला सांग तू सध्या कितवेन शिकता आणि तू ख शिकता हांव सातवेन पिपल्स सा हायस्कुलात शिकत okay. आणि तू आता सध्या आयटी हातून एक आवड असा तू स्वतः जाऊन तू शिकता तू ही जी आवड आसा पळय ती कशी तयार झाली तू लहानपणाच्या स्वतःहून आवड निर्माण झाली काय कोणाकडे पळोवन असो कोणाचा आदर्श घेऊन तुका दिसले की आपण हेतून काम करचें किंवा एक आ, आपले जे कितें टॅलंट आहा तो दाखोवचो पांच वर्सां पयलीं जी आय टी पी म्हणटा त्या कम्युनिटीन एक वर्कशॉप केलेलो तितून ते लोक कंप्युटर सायन्साचे सगळे शिकयता थं म्हाका भरपूर ते स्क्रॅच प्रोग्रामींग म्हणून शिकून दिसले थंच्यान मागी हा विद्यावृक्ष गेलो थंय म्हाका थंच्यानी भरपूर सपोर्ट केला आणि शिकयलो आनीक ते स्क्रेचतले डायरेक mm. डायरेक शिकले डायरेक्ट सीन धाडलो डायरेक्ट सी माहिती आय आय एस टी शिकली सी सी प्लस प्लस जावा जाडवांस जान आय आय टी केली आणि आता हांव आनीक एक इन्स्टिट्यूटान कंप्युटर सायन्स कंटिन्यू करता हे तू कम्प्युटर सायन्स शिकता पण बट त्याच्या अपार्ट फ्रॉम डेट ऑल्सो तू स्कुलिंग तुझे चालू असा सो so, ते हे दोनूय तू कसे मॅनेज करता बॅलन्स करता आणि ते शक्य काय कारण का तू ते करता सो so, बातिच्या भरग्यां तू किती सांगा स्कूल सकाळचे आता सकाळच्या स्कूलाच्या सामान करता सगळे आणि सम टाइम मेळच मागीर त्यांचे एक दोन वरां क्लासी असतात आणि मागीर ते रिव्हाइज करता सो स्कुलींग आणि हें जर कोणाक आवड असत जे बेलन्स जाऊन कोणी शिकपता शिकता हय okay. आता मदल्या काळान आम्ही एक लॉकडाऊन झालं कोरोनाक लागून सो ह्या so, लॉकडाऊनच्या काळान आमकां अशें कळ्ळें की तू त्याचा वापर जो असा तो आय कडेन तू यूज केलो वापर आनी तूं एक इनोवेटीव गजाली आमकां त्याबद्दल आमक हय हे फॉरेन युनिवर्सिटींतल्यान कोर्सीस बीन केले आणि त्या ह्या दिसा ते स्कूल बीन बंद आशिले म्हणून रुरल लोकांक ते इंटरनेट चड चढ मिळ टिचरीकूय ते रिकॉर्ड करू सारखे जायनाश्र म्हणून हांवें मराठी मराठी आणि कोकणी खातीर हांवें पाड्यांचे आणि बारा कडेनचे सिरीज केलेली आणि माझ्या युट्यूब चॅनलाचेर अपलोड केले okay. तुजो युट्यूब चॅनल आसा ओके okay, नाव गजेश एस आता तू जे करता पळय आय टी रिलेटेड तुझे विडियोज असत किंवा जे कितें सो तू ते युट्यूब चॅनलाचेर अपलोड करता सो कसं किती तुका रिस्पॉन्स तुका कितें फिडबॅक मेटा तू कसं तो यूज करता तुझ्या कामान ह आता जे मराठीचे अपलोड टिचर्सा कोकणीच्या बी भरपूर एक कोंकणीचे कर म्हणून म्हणून थंयच्यान कोकणीचे गेलेलं आणि रिस्पोन्सूय बरें मेळटा कित्याक की त्यांना ते रुरल लोक बी भरपूर पळयता हुई। हुई। आता तू रुद्रेश्वर देवस्थान हा पण त्यांच्या खातून तू वेबसाईट केली आणि त्याचे शिवरात्रीक ते लॉन्चिंग झाले सो so, ही वेबसाईट करी आयडिया तुका तुम्हाला खाण तुका तो विचार कसो येलो की आम्ही एक वेबसाईट देवळा खातीर करची हांवें भरपूर देवळांचे वेबसायटी पहिल्या एक्झाम्पल ते तिरुपती बालाजीचे आणि सिद्धिविनायक मंदिराचे वेबसाईटी पहिले सारखे बरे आशले की रुद्रेश्वर एक करया म्हणून मागीर म्हाका एकशे वीस वरां लागली ते करूंक करू कंप्लीट केलें वो आतां आता फक्त फेज वन फेज टू आता तो मस्स रवला किंवा की ते पेमेंटच्या ह्याच्या ते अडकला मी ते पेमेंट गेटवेचे कंप्लीट करू सो तू जेन्ना वेबसायट केली पण तू गजालींचेर असो भर दिलो की जेणेकरून ती लोकां खातीर uh, एक चड उपेगा घेतली सो so, तुजो कितें एक uh, थॉट आसलो किंवां तू कशें ते एलिमेंट्स तू तेतून आस्पावित केले त्या वेबसाईट इन आय एक एक अबाउट पेज केली माझी गॅलरी ते सगळे फोटोज बीन आणि ते एक ते पावती डोनेशन ते आता मातशे फेस टू वन येतले आणि एक कॉन्टॅक्टस हय लाईक सारखे सिंपल करपाचे अशे केले लोकांक एक्सेसिबल अशे जातले रिसीट हे रिसिप्ट मागीर ते मोक्षविधी त्या सगळ्यांचे वेगळ्यो वेगळ्यो पेज्यो केल्यो हय सारक्यो तू आता एक तुझी आवड म्हणून तू इथून काम करता इत लहान वया सो तुझं एक कोण असा रोल मॉडल कोण हा आहे हातून आय टी किंवा तंत्रज्ञान इथून तीन रोल मॉडेल हा एक इलॉन मस्क सत्यनारड्यला आणि सुंदरपिच सो okay. yeah. so, तुझे मॉडल अशें कितें त्यांचे गुण दिसले की तेजे कडल्यान तू शिकचे आय टी हातून uh, सत्यनारडेयला आणि सुंदरपिच ते इंडियन म्हणून हांवें तें सारकें स्ट्रगल करून पावले ते हेचेर आनी मागीर इलॉन मस्क कित्याक कितें सारकें धाकट्या वयाच्यान कंप्युटर सायन्साचेर स्टार्ट केल्लेलें तेणें बारा वर्साचें आसतना की एक एप विकलो विच अ बिग अचीवमेंट हय तुजी फुडें मॉप कितें आहा तुजें फ्युचर तुजें गोल कितें आहा तुका कितें करपाचें आसा तूं म्हाका एक हें गूड आय टी प्रोफेशनल सांग जाय जस्ट माय बिगेस्ट गोल हय तू आता गोयंत आता तू आय टी हातून काम करता तुजे तुझ्याकडे टेक्नॉलॉजी आसता थोड्यो हो। बट तरी कितें असे अशे दिसत अशें असे दिसता की कमी असा जाय आय टी आयटी आतां आता पांच वर्सां पयलीं जी, जी आय टी बी झाले तसले आणि आनंद घेऊन जाग्यां सारखे बेनिफिट जातले तू लॉकडावनान लॉकडावनान सगळे ते घरात कडेन आसले कोण आणि किती करतात पण तू हो जो टाइम असा पण तो एक बऱ्या यूज केलो सो हे तुका कसे चिथून येले की बाबा किती आपण करचे जे लोकांक हेल्पफूल जातले थ्रू आयटीच्या माध्यमातल्या लोकां टेक्नॉलॉजीच्या जाग्यातल्या सगळे ह्या या मनशानं केले जे अजून आमचं जर तू गोष्टी रुरल गोवा थंय अजून नेट ना जाग्यांचेर आजून मोबायलाक रेंज सो so, तो तुका दिसता की हे तरी भुरग्यांक एक तेचो एक परिणाम जाता अभ्यासाचेर अभ्यासचे ऑनलायन स्टडीजाचेर हय परिणाम जाता तेजो सोल्युशन आसा म्हणजे थंय सायबर कॅफेज बीन ओपन जाय लोकांनी आपले धडपड धडपड जाय गजेश याने आताच आपल्या लहान वयात एवढं काम केलं आहे की त्याला अतिशय खूप अचिवमेंट्स त्याच्या आहेत त्याला अनेक बक्षिसं मिळाले आहेत अनेक पश प्रश, प्रशस्तीपत्र मिळाली आहेत आपण इथे पाहू शकता की ही जी सगळी जी काय आम्ही ट्रॉफीज पाहतो किंवा इथे आम्ही जे सर्टिफिकेट्स पाहतो ही सर्व गजेशला मिळाले आहेत त्याच्या कामासाठी आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया ह्या ट्रॉफीज आणि हे सर्टिफिकेट्स त्याला कुठे मिळाले आहेत आणि कशा तऱ्हेनं मिळाले ही पहिली ट्रॉफी आशिल्ली ते म्हाका पहिले हांव ते सी मॅथ्स म्हणटा ते करता तर मॅथ्सान एबेकस तिथून ही पहिली ट्रॉफी मिळाली आणि ही आणि क्विजांचे या उरल्या माझे ग्रेज्युएशन सर्टिफिकेट ग्रॅज्युएशन ट्रॉफी युसिमॅस पार्टिसिपेशन आणि पार्टिसिपेशन आणि हे मला युसिमॅस एक मिळाले आणि या इंटरनॅशनल थर्ड रनरा ती ट्रॉफी मिळाली इवेंट दिल्लीत आशिल् दोन हजार पंधरा आणि ही सर्टिफिकेट स्कुलान दिलेली पिपल्स हायस्कुलात दिलेली सयन्सचे इतले पुढे तू पावला म्हणून सो so, आपण इथे पाहिलं की गजेशला या एवढ्या ट्रॉफीज किंवा त्याचप्रमाणे सर्टिफिकेट्स मिळालेल्या आहेत ते त्यांनी केलेल्या आय टीमधील कामाबद्दल किंवा त्याची एक जी आवड होती त्या आवडीचा उपयोग त्यांनी समाजासाठी केला आणि त्याचा अनेक मुलांना फायदा झाला त्यासाठी त्याला ते अनेक ही बक्षिसं मिळाली आहेत त्याचप्रमाणे इव्हेंटमध्ये त्यांनी जो भाग घेतला तिथंसुद्धा त्याला ही बक्षिसं प्राप्त झालेली आहेत तर हा होता गजेश नाईक यांनी लॉकडाऊनच्या काळात एक त्याची जी आवड होती आय टी किंवा संबंधित या विषयावर कशा तऱ्हेनं इतर मुलांना त्याचा फायदा होईल यासाठी त्यांनी व्हिडिओज बनवले कोकणी असेल किंवा मराठी असेल त्याचप्रमाणे हल्लीच त्यांनी आता जसं आम्हाला सांगितलं की रुद्रेश्वर देवस्थान जे आहे हरवळे येथील त्या रुद्रेश्वर देवस्थानासाठी त्यानं एक वेबसाईट बनवली आणि त्या वेबसाईटचं लोकार्पण महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर करण्यात आलं त्याचप्रमाणे फेज टूचं जे काम आहे वेबसाईटीचं ते देखील आपण लवकरात लवकर पूर्ण करून ते त्यांना देणार असल्याची माहिती देखील त्यांनी आम्हाला दिली धन्यवाद